विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहत आहोत. चला तर आज आपण पुढचे व्यंजन पाहूया. आज आपण जे व्यंजन पाहणार आहोत ते व्यंजन आहे टरबूज. टरबूज आणि आज आपण दोन व्यंजनचा अभ्यास करणार आहोत. ते दुसरं व्यंजन आहे ठसा. ठसा आज आपण या दोन व्यंजनचं लेखन कसं करायचं ते पाहूया. पहिल्यांदा आपण टरबूज टरबूज या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहणार आहोत. इथे बघा, छोटीशी उभी रेषा, ही छोटी काय केलेली आहे, उभी रेषा केलेली आहे आणि आपली अर्धगोलाकार रेषा झालेली आहे, त्याला जोडून ही अर्धगोलाकार रेषा द्यायची आहे. बघा किती आहे सोपं ना. म्हणजे असं काय झालं की आपलं कोणतं व्यंजन तयार झालं टरबूज, उभी रेषा त्याला जोडून अर्धगोलाकार रेषा शिरोरेषा टरबूज. आज आपले जेवढे टिंब निघले होते तेवढे गिरवून झाले. आता आपण स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करूया. उभी रेषा ही उभी रेषा देताना ही छोटीशी द्यायची, एकदमही छोटी नाही आणि एकदमही मोठी नाही, एवढी उभी रेषा द्यायची आणि त्याला लगेच जोडून नाही अर्धगोलाकार रेषा द्यायची आणि ही शिरोरेषा द्यायला कधीही विसरायचं नाही. मराठीमध्ये ह्या शिरोरेषेला खूप महत्व असतो. तर चला माझ्यावर बोलून लिहा टरबूज. म्हणजे आज आपण टरबूज या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. मग आता आपण ट पासून येणारे शब्द पाहूया. टरबूज, टपाल पेटी, टपाल पेटी, टरफल, टरफल, टनव, टनव. मग आज आपण ट पासून येणारे शब्द आणि टचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आता त्याच्या पुढचं व्यंजन आपण पाहणार आहोत ते व्यंजन आहे ठ ठसा. मग या ठ ठसा या व्यंजनचं लेखन कसं करायचं ते पाहूया. जसं ट काढलेलं आहे तशी त्याला आपण उभी रेषा द्यायची आहे, छोटी उभी रेषा द्यायची आहे. फक्त आपण ट काढताना काय केलेलं आहे अर्धगोलाकार रेषा दिलेली आहे. काय दिलेली आहे अर्धगोलाकार रेषा. आणि ठ ठसा या व्यंजनचं लेखन करताना आपल्याला काय काय द्यायचं गोलाकार रेषा द्यायची आहे, पूर्ण गोलाकार काढायचं आहे. म्हणजे उभी रेषा आणि त्याला काय काढायचं आहे गोलाकार आणि ही शिरोरेषा. हे आपलं व्यंजन झालं ठ ठसा. एकदम सोपं आहे ना. चला माझ्याला काढायला घ्या उभी रेषा. आपण काढताना बघा पहिली उभी रेषा काढायची, त्याला इकडच्या साईडनी हा गोलाकार रेषा काढायला सुरुवात करायची आणि ती इकडच्या साईडला जोडायची. म्हणजे आपलं झालं व्यंजन ठ ठसा, उभी रेषा, गोलाकार रेषा, शिरोरेषा. मग आपले टिंबटिंब झालेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष काढायला घेऊया. उभी रेषा, गोलाकार रेषा, ठ ठसा. माझ्या बरोबर बोलून लिहायचं आहे ठ ठसा. माझ्या बरोबर बोलून लिहायचं आहे उभी रेषा, गोलाकार रेषा, उभी रेषा, गोलाकार रेषा. हे आपलं व्यंजन झालं ठ ठसा. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टरबूज आणि ठ ठसा या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आता याच्या पुढचं व्यंजन आपण उद्या पाहू. धन्यवाद.